ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा किंवा देशांतर्गतल्या हिंद केसरी असतील, महाराष्ट्र केसरी असतील, अशा स्पर्धांमध्ये आपल्या पैलवानांनी किताब मिळवावा, पदकं जिंकावीत किंवा ती गदा उंचवावी अशी इच्छा तमाम कुस्तीप्रेमी बाळगून असतात. परंतु हे त्याच वेळी घडेल ज्यावेळी आपल्याकडं आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल तयार होतील. त्या मल्लांना, त्या पैलवानांना त्या स्वरूपाचं खुराक मिळेल, त्या इतर खर्चासाठी स्पॉन्सरशिप मिळेल. आत्ताचीच परिस्थिती बघा, या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या पुण्यामध्ये जे मल्ल या ठिकाणी सराव करतात इथल्या वेगवेगळ्या कुस्ती केंद्रांमध्ये, त्या मल्लांना खुराक मिळणं आहे अशी परिस्थिती आहे. आणि या मल्लांसोबत फॉर द पीपलनं ज्यावेळी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही कैफियत फॉर द पीपलची बोलताना मांडली. या संदर्भातच हा स्पेशल रिपोर्ट आहे. साधारणपणे मार्च व एप्रिल महिन्यात कोरोना महामारीनं संपूर्ण जगाला व्यापला, आपल्याकडंही तो फैला. देश लॉकडाऊन झाला, व्यापार उद्योग ठप्प झाले, परिणाम सर्वच क्षेत्रावर स्पष्टपणे दिसू लागले. तसे ते खेळावर व खेळाडूंवरही दिसत आहे. पुण्यात अनेक कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. येथील पैलवान मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळतात. त्यातील काहींची तर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली. कोरोना ज्यावेळी आटोक्यात येईल त्यावेळी ह्या स्पर्धा आणि त्याच्या तारखा देखील नव्यानं घोषित होतील. तेव्हा आपले मल्ल संपूर्ण ताकदीनं या स्पर्धेमध्ये कसे उतरणार आणि खेळणार हा प्रश्न सध्या या मल्लांसमोर आहे. कारण त्यांना आवश्यक असलेला खुराक मिळत नसल्यानं त्यांच्यामध्ये ताकद आणि स्टॅमिना बिल्ड करण्यामध्ये मोठी अडचण येते. खुराकासाठी स्पॉन्सर्स पेटेन आहेत आणि सरकारला तर याकडं लक्ष देण्यासाठी वेळच नाही. सह्याद्री कुस्ती संकुलन पुणे येथे सराव करतो. चालू वर्ष झालेलं ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळाले आहे आणि वर्ल्ड चॅम्पियन क्वालिफिकेशनसाठी माझी निवड झाली आहे. पण सध्याच्या चालू कोरोनाच्या काळात माझ्या घरची परिस्थिती हलकीची असल्यामुळे खुराकाची व दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी मला थोडी प्रॉब्लेम येत आहेत. तरी कोरोनामुळे यावर्षी कुस्त्याची मैदानं वगैरे दंगल आकाडे काही झाले नाहीत व अन्य कुठल्याही स्पर्धाही झाल्या आहेत, त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सराव तर जोराने चालू आहे पण खुराकाची व बाकीच्या गोष्टींचे कमी पडत आहे. तर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या प्रत्येकासाठी मला खुराक वगैरे खुराकाची गरज पडत आहे. मी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माझे भूगाव येथे आहे. चालू वर्षी बालेवाडीत झाल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माझे रौप्य पदक आहे. तसे आणि राज्य व राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत माझे मिळालं आहे. स्कूल नॅशनल गेम्समध्ये 2 सुवर्ण पदक आहे. स्कूल नॅशनल गेम्स झाल्या दिल्ली येथे झाल्या, तिथे माझे रोज सुवर्ण पदक आहे. सिंधी केसरी स्पर्धा झाली ज्या आग्र्याला, तिथेही माझे पार्टिसिपेट आहे. तर असं खूप साऱ्या स्पर्धेत मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि आत्ता ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वालिफिकेशन राऊंडसाठी माझी निवड झाली आहे. सध्या तर करोना महामारीमुळे खूपच बिकट परिस्थिती झाली पैलवान क्षेत्रावरती. खुराकासाठी पैसे नाही, काहीच नाही. स्पॉन्सरशिपवाल्यांनी पण हात काढून घेतला. सध्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्हाला खुराक पाहिजे तो भेटत नाही आहे. तर सरकारने यासाठी काहीतरी करावा. पहिल्यांदाच असं झालं आहे, इतकं मोठं संकट आलं आहे पैलवान क्षेत्रावरती आणि आमची प्रॅक्टिस पण थांबली आहे सर्वांचीच. महाराष्ट्रामध्ये जितके पण मोठमोठे पैलवान आहे सर्वांची प्रॅक्टिस थांबली आहे आणि काहीच होत नाही आहे. खुराकाला पैसे भेटत नाही आहे, प्रॅक्टिस पण होत नाही त्याच्यामुळे आमची. कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रावरती त्याचे गंभीर परिणाम झालेले आपण बघतोय. खेळाचा विचार केला तर फक्त क्रिकेटला सध्या जगवण्यासाठीचे प्रयत्न क्रिकेट प्रेमींकडून आणि त्या संदर्भातल्या उद्योजकांकडून झालेले आपल्याला दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून दुबई आणि शारजामध्ये IPLची स्पर्धा सध्या सुरू आहे. परंतु इतर खेळाच्या बाबतीमध्ये, खेळाडूंच्या बाबतीमध्ये
ती उदासीनता मात्र आपल्याला दिसून येते. आणि सरकारचंही साफ दुर्लक्ष या इतर खेळांकडं, इतर खेळाडूंकडं आपल्याला दिसून येतं. सर्वोत्तम दर्जा असलेले खेळाडू, खेळ जर आपण त्याच्याकडं लक्ष देणार नसू तर ते कसं काय होणार, आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मग पदकं कशी मिळणार. कुस्तीप्रेमी असलेले जे उद्योजक आहेत किंवा इतर संस्था आहेत यांच्याकडून कुस्तीला जगवण्यासाठी या सगळ्या संकटाच्या काळामध्ये मदत मिळणार का, ही अपेक्षा आहे. आणि सरकारनं देखील आपली उदासीनता बाजूला ठेवून या कुस्तीला पुढे नेण्यासाठी दोन पावलं पुढं टाकावीत, ही देखील अपेक्षा आहे. हा विषय, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या संदर्भामध्ये व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपलं जरूर मत नोंदवा. आणि फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला आपण लाईक करा आणि फॉलो करा.